सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्रमांक 4 मुगबधीर निवासी शाळेजवळील महेश कृष्णराव मोवाडे यांच्या घरी मध्यरात्री घराच्या मागील खिडकीचे किरीळ तोडून चोरट्यांनी जवळपास 1.5 लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार महेश मोवाडे हे आपल्या परिवारासोबत रात्रीला घरी झोपले असता चोरट्यांनी घरामागच्या खिडकीचे ग्रिल तोडून घरात प्रवेश करत लाकडी आरमारीतून रोख रक्कम 6,000 इंटेक्स कंपनीचे 2 मोबाईल सह अंदाजे किंमत 16,000 असा एकूण 1.5 लाख रुपयाचा ऐवज चोरून नेल्याची घटना झोपेतून उठून लक्षात येताच सावनेर पोलिसांना सूचना दिली. पोलीस निरीक्षक अशोक कोळी, PSI विवेक देशमुख, पोलीस हवालदार बोरकर आदींनी घटनास्थळ गाठून चोरीचा गांभीर्य आणि तपास करून शॉन पथक व ठसे तज्ञांना पाचारण करून घेतले व चोरट्यांचा छडा लावण्याकरता सूत्र हलविण्यास सुरुवात केली. ठसे तज्ञ व शॉन पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले व तपास कार्यात सुरुवात केली, परंतु घटनास्थळी चोरट्यांच्या कोणत्याही वस्तू हस्तगत झाल्या नसल्यामुळे शॉन पथक हतबल होऊन काहीच करू शकले नाही हे विशेष. पोलीस उपविभागीय अधिकारी संजय जोगदंड यांनी सुद्धा त्या स्थळावर पोहोचून तपास अधिकारी यांना मार्गदर्शन केले. घटनास्थळाच्या मागच्या भागातील खाली जागेतून चोरट्यांनी प्रवेश केल्याचा अंदाज येथील परिस्थिती बघून वर्तविण्यात येत असून बाजूच्या घरांना सुद्धा चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांची रात्रकालीन गस्त नियमित सुरू असून सुद्धा शहरात चोरीच्या घटना घडत असल्याने तसेच यापूर्वी शहरात घडलेल्या अनेक चोरी व घरफोडीच्या घटनांचा अद्याप छडा लागला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचे हौसले मात्र बुलंद असल्याची चर्चा रंगून स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत असून रात्रकालीन गस्त सुरू असताना अशा घटना विशेषतः ओसाडाने एकांतातील घरे तसेच विरळ वसाहतीत घडत असून याकरता रात्रकालीन गस्त तसेच नाकेबंदी व इतर उपाययोजना आखून चोरीच्या घटनांवर आळा तसेच चोरट्यांना लवकर जेरबंद करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. महावाईस न्यूज करता हर्षल कुकडकर, नागपूर, जिल्हा सावनेर. आपल्यासोबत आहे मोवाडेजी, ज्यांच्या घरी आज काल रात्रीला चोरी झाली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपल्याकडे काय काय चोरी गेलेलं आहे आणि कशा पद्धतीची चोरी झाली. नमस्कार, माझं नाव महेश कृष्णराव मोवाडे. मी सावनेर इथे चनिया लेआउट कलानगर प्लॉट नंबर 11 राहतो. माझ्या इथे काल रात्री आम्ही समोरच्या रूममध्ये झोपलो असता मागच्या खिडकीचे ग्रिल तोडून घरून जवळपास 11.5 तोळे सोने तसेच 8-10 हजाराचे चांदीचे दागिने व 6-7 हजार रुपये नगदी अशा मुद्देमाल चोरीला गेले व 2 फोन चोरीला गेले इंटेक्सचे. तुम्हाला केव्हा समजलं की तुमच्या घरी चोरी झाली? आम्ही सकाळी उठल्या असता आम्हाला ते लक्षात आले 6 वाजता.